अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. संभाजीनगर, मनमाड, हिंगोली, नांदेड या सगळ्या ठिकाणी पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या सगळ्या भागांना दोन दिवस पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. तर ही काही दृश्य आपण बघतोय. अतोनात असं नुकसान झालेलं आहे. गारपिटीसह मुसळधार पाऊस संभाजीनगरमध्ये बरसतोय. अक्षरशः पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीचं चित्र दिसतं ते चित्र आता संभाजीनगरमध्ये बघायला मिळत आहे. दुसरीकडे गारपीट होतीय, या गारपिटीच्या माऱ्यामुळे पिकं आडवी झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आणखी काही दिवस अशाच पद्धतीचा अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू राहील असा इशारासुद्धा हवामान खात्यानं वर्तवला आहे. ही काही दृश्य आपण बघतोय. अक्षरशः फळबागांमध्ये जर आपण गेलो तर या सगळ्या फळांचा खच पडलेला दिसतोय. अतोनात असं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, फळ उत्पादकांचं नुकसान झालंय, काढणीला आलेली पिकं ही अशी झोपून गेलेली दिसत आहेत. रब्बी हंगामामधून काहीतरी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या गारपिटीनं अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावला गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला दिसतोय. तर गारपिटी आणि मुसळधार पाऊस यामुळे संभाजीनगरमधलं चित्र आपण पाहिलं. हिंगोलीमध्ये संत्र्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. गव्हाचं पीकही जमीनदोस्त झालेलं आपण बघू शकतो. वाशिममधली ही सगळी परिस्थिती आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा रब्बीच्या हंगामातली जी काही पिकं होती ती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळीचं संकट राज्यावरती घोंगावताना दिसतंय. बळीराजाचं कंबरड मोडलेलं आहे आणि पुन्हा एकदा हतबल अशी परिस्थिती. सचिन जिरे आमचे प्रतिनिधी संभाजीनगरवरून सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, काय नेमकी संभाजीनगरमधली परिस्थिती आहे आताची? पुन्हा एकदा हवामान खात्यानं अलर्ट दिलेला आहे. नक्कीच, हवामान खात्याने जो अलर्ट दिला आहे हा शेतकऱ्यांसाठी संकटाचाच आहे. कारण की आपण जर आम्ही पाहिलं तर हा वर्षाचा शेतकऱ्यांसाठी संकटाचा येतो. कारण की जेव्हा खरीप हंगामाला सुरुवात झाली तर आपण पाहिलं की तिसऱ्यांदा पेरणीचे संकट मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांवरती ओढावलं होतं. त्यामुळं पेरलेलं उगवलंच नाही अशी परिस्थिती अनेक भागांमध्ये होती. तर काही काळ पूर्ण खरीप गेल्यानंतर कुठेतरी रब्बी हंगामामध्ये तरी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. मात्र आता देखील रब्बी हंगामामध्ये परिस्थिती तीच आहे. जर आपण पाहिलं तर खरीपमध्ये दुष्काळाचा सामना करावा लागला आणि आता गारपीट आणि अवकाळी पावसाचा सामना या ठिकाणी शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आता काल झालेल्या पावसामुळे अनेक पिकं आडवी पडलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हातातोंडाशी आलेला हा घास होता. शेतकऱ्यांनी राबून आतापर्यंत पिकं जगवली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही गारपीट झाल्याने अनेक भागांमध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि पुन्हा आता दोन दिवसाचा इशारा देण्यात आलेला आहे गारपीट आणि पावसाचा. त्यामुळे आता पुढे राहिलेले पीक देखील जगतील का किंवा हातातोंडाशी आलेलं पीक राहील का ही देखील शंका आता उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत आहे. अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या अपडेटसाठी. उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात. भूषण चिंचोरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. भूषण, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? तिथे सुद्धा अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं मोठं नुकसान केलंय. यामिनी, सलग दोन दिवस धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात गारपीट आणि पाऊस झाला आहे. दोन दिवस पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे हातातून गेलेला आहे. एकीकडे दुष्काळामुळे धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा यावर्षी 20% कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे दुष्काळाची स्थिती होती. एकीकडे शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना आता आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. खरीप हंगाम देखील हातातून गेला होता. धुळे जिल्ह्यात सध्या पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे साधारणपणे 1306 हेक्टरवर वरील पिकांचं नुकसान झालं असून 1500 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. प्रशासन याचा पंचनामे करतं, मात्र मदत करताना प्रशासन हात आखडता घेतं अशी भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे पंचनामे तर होतील पण आम्हाला मदत कधी मिळेल असा सवाल शेतकरी कुठेतरी उपस्थित करताना दिसत आहेत. अगदी धन्यवाद भूषण या सगळ्या अपडेटसाठी. आपण बघतोय ही सगळी दृश्य आहेत अवकाळी पावसाच्या आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था झालेली आहे आपण बघतोय. सध्याची दृश्य आपण बघतोय ती संभाजीनगरमधली आहेत. संभाजीनगरला सुद्धा इतका पाऊस पडलाय की
अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं दिसत आहे. तिकडे हिंगोलीमध्ये सुद्धा संत्र्याच्या पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत अशी परिस्थिती आणि या सगळ्या फळांचा खच पडलेला आहे.